हजारों इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। सोसायटीमधील सदस्यांनी एकत्र येऊन इमारतीचा पुनर्विकास करायला राज्य मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे। सोसायटी स्वतः किंवा खासगी बिल्डर मार्फत इमारतींचा पुनर्विकास करू शकणार आहे। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 18 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यात मुंबईतील 500 फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत हे आश्वासन दिलं होतं। युतीचा निर्णय झाल्यानंतर अखेर या निर्णयावर राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलंय। सरकारने कोणकोणते निर्णय घेतलेत त्यावर आपण एक नजर टाकूया। एक म्हणजे रहिवासी सोसायट्यांच्या स्वयंविकास धोरणाला आज सरकारनं मंजुरी दिली आहे। इतकंच नाही तर सदस्यांना स्वतः किंवा बिल्डर मार्फत आता विकास करता येणार आहे। आणि याबरोबरच आता मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर सुद्धा माफ करण्यात आलाय। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आलाय। इतकंच नाही तर 28 फेब्रुवारीपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। याबरोबरच पानशेत पूरग्रस्तांना भाडेपट्ट्यानं दिलेली जमीन मालकी हक्कानं आता दिली जाणार आहे। निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आले। लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निर्णयांचा धडाका सरकारने लावलेला आहे।